कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। खत आणि पाणी व्यवस्थापन लय भारी, शेतीची मशागत तंत्र शुद्ध झकास केली, कृषी विज्ञानाची कास धरली आणि शेती भरून आली। सकळ जनास दिली शेतीच्या भरभराटीची गुरुकिल्ली, यशोगाथांची लाट आली कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली प्रस्तुत करता सुफला 15-15-15, प्रसारण शनिवार ते बुधवार संध्याकाळी 7:25 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर। भाजीपाल्याची पिकं ही शेतकऱ्यांना 12 महिने आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी असतात, पण याला योग्य नियोजनाची जोड असणं आवश्यक असतं। योग्य खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन असलं तर निश्चितच भाजीपाल्याची पिकं फायदेशीर ठरतात। या सर्व बाबींचा अभ्यास करून नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी वासुदेव भास्कर वाडकर यांनी आपल्या शेतात भाजीपाला पिकांचं नियोजन केलंय। त्यांचा याबद्दल काय अनुभव आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मी 30 वर्षांपासून शेती करतो। माझ्या शेतात कपाशी, तूर आदी लागवड आहे, चवळा, भेंडी, मिरची, वाल तसेच मोसंबी पण आहे। यांना खतं एनपीकेचे पालाश स्फुरद नत्र असे वापरतो। पेरणी झाल्यानंतर 20 दिवसानंतर त्यांना कपाशीला पण खत देतो, यांना भाजीपाल्यालासुद्धा खत देतो। तसेच फवारणी पण करतो। जमीन 9 एकर, माझ्याकडे जमीन 9 एकर आहे। पिके लावले चवळा, मिरची, वांगी, भेंडी, पराटी, तूर, वाल पण आहे। उत्पादन तरी एकरी 15 क्विंटल कापूसपर्यंत होते, आणि एकरी चवळा जर असला रेट असले तर 3-4 लाख असं होते रेट, 50 रुपयापर्यंत असले तर। कमी असले तर तसे कमी होते पैसे, पण तरी परवडतात ते शेती चवळाची, भेंडीची तशीच परवड। वासुदेव वाडकर यांना भाजीपाला उत्पादन घेत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं, यासाठी त्यांनी कृषी विभागाची मदत घेतली। त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाजीपाल्याचं उत्पादन यशस्वीपणे वासुदेव वाडकर यांना घेता आलं। वासुदेव वाडकर यांच्या शेतात आलेलो असून त्यांनी जे लागवड केलेले आहे ते कापूस, तूर, सोयाबीन किंवा अजून भाजीपालामध्ये चवळा, त्याच्यानंतर वाल, तसे वांगी आणि अजूनही भाजीपाला लागवड ते करत असतात। त्यांना आम्ही कृषी विभागामार्फत माती परीक्षण विषयी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलेले असून माती परीक्षणाअंती त्यांना असं आमच्या लक्षात आलं की यांच्या शेतामध्ये भाजीपाला लागवडीविषयी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं। तसे त्याच्यामध्ये काय कुठली खतं देण्यात यावीत, त्याच्यानंतर त्यांना पाणीचं व्यवस्थापन कसं करण्यात आलं याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं। त्या अनुषंगाने त्यांनी 9 एकर क्षेत्रावर विविध पिके घेतलेली आहेत, कापूस घेतलंय, त्याच्यानंतर त्यांनी नुसते पारंपरिक पिकांकडेच वाटचाल न करता फळभाजीकडे त्यांनी कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याकडे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। त्यानंतर त्यांना कृषी विभागामार्फत MRGS योजनेअंतर्गत संत्रा लागवड योजनेचा लाभ दिलेला आहे। तसेच RAD योजनेअंतर्गत एक शेती व्यवसायाशी संलग्न कुक्कुटपालन व्यवसायाचा लाभ देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर त्यांना सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचनाचा लाभ दिल्याने पाणी व्यवस्थापन त्यांना योग्य प्रकारे करण्यात आलेले आहे। तसेच त्यांना सर्व शेतकऱ्यांना असा संदेश याच्यातून देता येतो की कमी कालावधीत त्यांनी जे हे पिकं येतात
त्यांनी वेगवेगळे जसा भाजीपाला घेतलाय कमी कालावधीत त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न घेता येतं आणि एक पीक जर हातातून गेलं तर त्यांना दुसऱ्या पिकाचा एक आर्थिक पाठबळ भेटतं आणि तसेच ते बचत गटाचे देखील संचालक असून त्यांना बचत गटाचा पण एक आधार आहे आणि तसेच एक त्यांचा जो पूरक व्यवसाय आहे कुक्कुटपालन त्याचा देखील त्यांना लाभ मिळत आहे आणि त्यांचं एक आर्थिक पाठबळ त्यांना लाभत आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील कृषी विभागाचं मार्गदर्शन घेतलं तर त्यांच्याही आर्थिक उत्पन्नात भर पडू शकते यात दुमत नसावं. वृक्षतोड थांबवा, प्रदूषण टाळा, व्यापक व्हावे वनसंवर्धन, तेच वातावरणाचे कवच कुंडले. नव्या युगाचा मंत्र नवा, झाडे लावा, झाडे जगवा.